पन्हाळा तालुक्यातील करंजफेडमधील जवान अमर पाटील यांनी भारत पाकिस्तानच्या सीमेवरील वाघा बॉर्डरवर यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात संचलन आणि प्रात्यक्षिकं सादर केली होती जवान अमर गावी परतल्यानंतर आमदार डॉ विनय कोरे यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला पन्हाळा तालुक्याचं के नाव जगभर केल्याबद्दल डॉ कोरे यांनी त्यांचं कौतुक केलं अंगातील चपळाई आणि प्रामाणिकपणे केलेल्या देशसेवेच्या बळावर तसेच अंगी असलेल्या कौशल्याच्या जोरावर तब्बल चारशे पन्नास जवानांमधून निवडलेल्या सहा जवानांपैकी दोन जवानांना वाघा बॉर्डरवर यावर्षीच्या दिनाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात संचलन आणि प्रात्यक्षिकं सादर करण्याची संधी मिळाली यामध्ये करंजफेणमधील अमर पाटील या जवानाचा समावेश होता स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यानंतर अमर पाटील हे करंजफेण गावी येताच ग्रामस्थांनी त्यांचं झांज पथकाच्या गजरात जल्लोषी स्वागत केलं होतं आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी अमर यांच्या घरी जाऊन त्यांचा कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार केला पन्हाळा तालुक्याचं नाव जगभर केल्याबद्दल त्यांचं कौतुकही केलं यावेळी पाटील कुटुंबियांसह हो ग्रामस्थ उपस्थित होते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संचलन आणि चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान वाटत असल्याचं जवान अमर पाटील यांनी सांगितलं करंजपेन सारख्या ग्रामीण भागातून मला देश सेवा करण्याची संधी मिळाली ती संधी मी प्रामाणिकपणे बजावत असताना मला देशाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळख असलेलं वाघा बॉर्डर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनी संचलनं प्रात्यक्षिक करण्याची संधी मिळाली ही संधी मी माझ्या कुटुंबियासाठी महाराष्ट्रवाशियांच्यासाठी तसेच माझ्या गावकऱ्यांसाठी कौतुकाची बाब आहे याचा मला देखील खूप अभिमान आहे